माढ्यावर सध्या सगळ्यांची नजर आहे. मोहितेंनी निर्णय घेतलेला आहे, आता निंबाळकर काय करणार आहेत याकडे लक्ष चालू आहे. रामराजे निंबाळकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आपल्यासोबत रघुनाथ दादा आहेत. राजकारणापासून थोडं अलिप्त असले तरी फलटणचं सर्वे सर्व म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. बाबा, ज्या पद्धतीनं सध्या माढ्याचं गणित उलटं पालटं चालू आहे, जे रोज नवनवीन वाद येत आहेत, निंबाळकर, रामराजे निंबाळकर असेल, संजीव बाबा असतील किंवा रघुनाथ दादा असतील, काय तुमची भूमिका काय? आमचा तालुका सेफ राहावा, आमचे कार्यकर्ते सेफ राहावेत, एवढीच आमची भूमिका आहे. बाकी फार मोठं राजकारण करायला आम्ही निघालेलो नाही आहे. वी आर व्हेरी स्मॉल पीपल इन पॉलिटिक्स. आणि आमचा तालुका हे आमचं जग आहे, आमचे कार्यकर्ते ही आमची दौलत आहे. आणि आमच्या कार्यकर्त्याला धक्के लावणारे लोकं किंवा खोट्या केसेस करणारे लोकं किंवा आमच्या वाडवडिलांबद्दल वेडेवाकडे बोलणारे लोकं आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला किंवा महायुतीच्या उमेदवार, आम्ही भाजपच्या विरोधात नाही, आम्ही भाजपच्या कॅन्डिडेटच्या विरोधात निश्चित आहे, मी आहे. आता या सगळ्या प्रकारात रामराजेंवर असेल, संजीवबाबांवर असेल, त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, अजितदादांनी बैठक बोलवली जाते, तुमचे भाजपचे कॅन्डिडेट जे आहेत ते नागपूरला विमानाने जाऊन फडणवीसांकडे तक्रार करतायत, या सगळ्याचं काय काय होऊ शकतं? रामराजेंनी जे निर्णय घेतील ते पाळतील. जो निर्णय मला पटलेला आहे तो निर्णय मी केला आहे आणि मी तुतारीबरोबर राहणार आहे. आज मोहितेंची भेट झालेली आहे, निर्णय पक्का ठरवला आहे? माझा आधीच ठरलेला आहे. ते ज्यावेळेला कॅन्डिडेट मागच्या 5 वर्षात होते तेव्हाही मी त्यांच्या विरोधात राहीन हे ठरलेलं होतं. आता सध्याच्या स्थितीत काय आपल्यावर काय दबाव आणला जातो निंबाळकरांवर? 2 नंबरच्या पुढाऱ्यांवर दबाव आणला जातो, ना 1 नंबाळकरावर दबाव नाही येत. आपल्याला कसली नाही, अजिबात नाही. आता मग आम्ही काय कॉन्ट्रॅक्टर नाही, वी आर नॉट इन कन्सर्न विथ एनिथिंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी, वाय शुड वी बी बॉदर्ड? काय काय आम्हाला काय फरक पडत नाही. खोटं करायचं असेल तर करा म्हणा, वी आर प्रिपेअर्ड टू डू इट. आता भेट झालेली आहे, कसं वाटतं वातावरण कशा रीतीने? हे घरातलंच वातावरण आहे आमच्या, हे नेहमीच आहे. म्हणजे निंबाळकर आणि मोहिते पाटील एक आल्यावर काय घडू शकतो? लेट्स वेट फॉर द रिझल्ट. वेगळा मेसेज देऊ शकतो काय? मला कल्पना नाही एवढं, आमच्या ताकदीची एवढी कल्पना नाही मला. पण एकंदर फलटण माढा लोकसभेबाबत काय काय प्रिडिक्शन आहे तुमचं? जिंकण्यासाठीच लढणार ना, जिंकण्यासाठीच लढणार. आणि तुम्ही उघड तुतारी? उघड, मी तर उघड करणार. रामराजांना माझं काम पटत नसेल त्यांनी मला सांगावं, मी रिटायरमेंट घेईन, पण तुतारीचंच काम करणार, भाजपचं काम करणार नाही करणार. तर हे होते रघुनाथ बाबा, त्यांनी सांगितलेले काही जरी झालं तर आम्ही तुतारीचंच काम करणार. आम्हाला रघुनाथ बाबा हे तुतारीचं काम करणार आहेत, बाकी कोणी जरी म्हटलं तरी मी ऐकणार नाही. आणि मोहिते पाटील आणि निंबाळकर एक आल्यावर काय होतं हे महाराष्ट्राला पाहायला मिळेल. कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा अकलूज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.